लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवा देणारे चालक आणि वाहकासह इतर कर्मचारी कामावर गैरहजर राहत आहेत त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई केली जाईल असा इशारा एस टी महामंडळानं दिलाय याबाबतचं ही मुंबई ठाणे पालघर विभाग नियंत्रकांना पाठवण्यात आलंय तर लॉकडाऊनपासून वाहतुकीचा आढावा एस टी महामंडळानं घेतला असता नियोजनापेक्षा फक्त तीस टक्केच वाहतूक सुरू असल्याचं निदर्शनास आलं याविषयी एस टी महामंडळामध्ये वाहतूक विभागाची बैठक घेण्यात था आली आणि यानंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत किंवा टाळाटाळ करतील अशांवर निलंबनाची ही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय